धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबाते यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे जे बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणावरती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करू शकतात आणि त्या पार्श्वभूमीवरती जर तसं झालं तर आगामी लोकसभा निवडणूक ही ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल. कारण जर एका मतदारसंघात 24 ईव्हीएम मशीन उपलब्ध होऊ झाल्या तर या मशीनमध्ये एका मशीनवरती 16 उमेदवार अशा पद्धतीने 24 मशीनमध्ये केवळ 384 उमेदवारांची निवडणूक घेता येते. परंतु यापेक्षा जर जास्त उमेदवारांनी अर्ज केले तर अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याप्रमाणे फक्त ईव्हीएम मशीनच नाही तर त्यापेक्षा अधिक मतपेट्या सुद्धा लागू शकतात आणि यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर जो आहे तो मोठा परिणाम होऊ शकतो. या संदर्भात जे आहे ते धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी एक तात्काळ जे आहे ते पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला आज दिलेलं आहे आणि या संदर्भात निवडणूक आयोगाने लवकरात लवकर मार्गदर्शक सूचना कळवाव्यात असं सुद्धा जे आहे ते सचिन ओंबासे यांनी या पत्रात नमूद केलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता या संदर्भात काय नक्की निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक गावातून तालुक्यातून जो आहे तो मराठा बांधवांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार द्यावा असं जाहीर आवाहन केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती गावागावात जो आहे तो उमेदवार ठरवला जातोय. त्यांची अनामत रक्कम जी आहे ती सुद्धा गोळा केली जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अर्ज करू शकतात आणि त्याच पार्श्वभूमीवर धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते तातडीचं पाऊल उचलून आज केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे.